नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बातमी आहे विद्यार्थी शिक्षक पालक व सरकारी कर्मचारी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची जुलैपासून शाळा रेग्युलर सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभाग आग्रही आहे मात्र जिल्हा शिक्षण समित्यांनी आता याबाबत वेगळी भूमिका घेतलेली आहे दिवाळीपर्यंत कुठल्याही प्रकारे शाळा सुरू करू नये अशा प्रकारच्या सूचना आता शिक्षण समिती हे शिक्षण विभागाला देत आहेत सविस्तर बातमी आहे आपल्याकडे सविस्तर पाहूयात दिवाळीपर्यंत शाळा सुरू करू नयेत शिक्षण समिती सदस्यांची मागणी उर्वरित विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्याच्या सूचना जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य सरकारने प्राथमिक शाळा सुरू करण्याची घाई करू नये दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सदस्यांनी केली शिक्षण समितीची सभा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा समितीचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली यात अद्याप ज्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण बाकी असेल त्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करावीत दाखलपात्र विद्यार्थी शंभर टक्के दाखल व्हावेत यासाठी सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत स्थलांतरित होऊन आलेले व गेलेले विद्यार्थी यांचे सर्वेक्षण तात्काळ करण्यात यावे द्वारे म्हणजेच व्हॉट्सअप लिंक किंवा ऑफलाईनद्वारे म्हणजे स्वाध्याय प्रिंट पाठ्यपुस्तके घरचा अभ्यास याद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी प्रयत्न करावेत शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादी देतील यासाठी प्रयत्न करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत शाळेत तालुका कार्यालय जिल्हा कार्यालयामध्ये सर्व शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र वापरावे अशा सूचना करण्यात आल्या यासह जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा शिक्षक बँकेने सॅनिटाईज करून घ्याव्यात असाही ठराव करण्यात आला केंद्रप्रमुखांची पदे भरण्यात यावीत खाजगी शाळेतून आणखी किती विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत येऊ शकतात यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्यासाठी शिक्षण समितीचे सर्व सदस्य यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला सभेचे कामकाज सचिव शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी पाहिले अहमदनगर शिक्षण समितीची ही बातमी आहे मित्रांनो मात्र यासारख्याच अनेक शिक्षण समित्यांनी हे ठराव केलेले आहेत की शाळा दिवाळीपर्यंत कुठल्याही प्रकारे सुरू करू नये त्यामुळे आता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा या दिवाळीपर्यंत सुरू होणार नाहीत अशा प्रकारचे संकेत आता मिळत आहेत शिक्षण विभाग मात्र यावरती काहीतरी नियोजन करत आहे यावरती लवकरच अपडेट आपल्याला प्राप्त होईल ती अपडेटसुद्धा घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असाल तर गेट ऑल स्पेशली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा अपडेट्स धन्यवाद